Major fire at Marpe Pernem. All government old scrap vehicles and material belonging to lifeguards caught fire. There are reports that fire spread after dry grass was burning in the nearby fields. This place is mostly used as government dump yard, where old vehicles and some worn out materials belonging to lifeguards were kept. As the fire spread, the old unused vehicles were gutted. Listening to the fire official. Dry grass fire man amka call aile ani ami immediately amche gaadi turn out kele 12:40 amka call aile. So 12:45 nare ami hanga pavle. Ek gaadi amche call a gelli na korgo. So ek gaadi jo nanga jo ni aile ami immediately fire cutting start kele. So simultaneously line ring fire da asa bhai jitlo vallo asa pavun ami ponje ani mapsa je gaadi hate reinforcement magle. So जसं आमची फायर फायटिंग झाली गाडीवर बर्बाद झाली इथल्या मापसाची गाडी येली आणि पणजेची गाडी येईल आणि फायर एक्सटेन्शन आम्ही येतला हे जे हंगा जे फायर जो झालेलो असा पण ते लाईफ गार्डाचे जे स्क्रॅप ते त्यांचे हंगा दौरलेले असा त्याच्या ड्राय ग्रास म्हणून आमकां पहिली कॉल आयले सो आम्ही हे फायर फायटिंग करपाक अराउंड ना म्हटल्यार 400 लिटराचो फॉर्म वापरून तिथे फायर आम्ही यूज केले ते आसा उदक मारून तो फायर हे जायना आलो भुरगीं जे ओबीएमान मशिनान ऑयल आसल्या कारणान फोम मारचा पडलो आणि फोम मारून एक अर्ध्या वरा भीतर आम्ही फायर एक्सटिंग्विश 100% एक्सटिंग्विश केलं कारण किती किती जळला पण ते जो पद दिसता फाटल्यान ते लहान क्राफ्ट असतात पहिले ते 14 सुमार हे झालं आणि 4 बारीक जीपी सो जीपी जी असा हे स्क्रॅप त्यांनी हंगा डम केला पण हे डम केला त्या हंगा पण हे डम या डम सेक्युरिटी असं पण ना सो हंगा उदकाची सोर्स अशें किती ना गाडी वापरून थोडी गाडी भरपाक पेडण्यात धाडचे पडली With a reporter, Sandeep Kamulkar in Pernem.